बाप्पाची चरणी आम्ही हे मागितलं आहे की हे बाप्पा आम्हाला सुख शांती द्या, सर्व आपला महाराष्ट्रामध्ये शांती असू द्या आणि जे काय मनातली कोणाची भावना आहे ते पूर्ण करा आणि हिंदू मुस्लिम एकता हे कायम रखा, आपसात भांडण न व्हायला पाहिजे, चांगलं असावं, जसं हे वर्ष चांगलं गेलं तसं पुढच्या वर्षी पण चांगला या तुम्ही आणि आम्हाला आशीर्वाद द्या, जे काय असेल आमच्याकडनं चुकलं असेल ते आम्हाला क्षमा करा आणि हिंदू मुस्लिम भावना जे काय जे इतर जाती असेल ते सगळं एकत्र राहावं, कधी असं आपसात भांडण न्हावं, प्रेमाने राहावं। बाप्पा आजपर्यंत सगळ्यांचं चांगलंच केलं आहे, यापुढे पण सगळ्यांचं चांगलंच होईल, माझी मनाने हे भावना आहे की असं एकत्र चांगलं असू द्या सगळ्यांचं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणरायाला एक साथ घातली जाते आणि सार्वजनिक गणपती असू देत किंवा घरगुती गणपती असू देत या सर्व गणरायांचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे आहे ते विसर्जन होत आहे। तब्बल 10 दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीचा दिवस उजळतो आणि त्या दिवशी गणरायाचं विसर्जन जे आहे ते केलं जातं। हा बाप्पा आपण पाहतोय, झी मीडियाचं जे वर्णीतलं कार्यालय आहे त्या ठिकाणी विराजमान झालेला हा बाप्पा आहे आणि तब्बल 10 दिवस जे आहे ते या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मनोभावी अशी या बाप्पाची सेवा केली आणि आज हे बाप्पा जे आहेत ते पुन्हा आपल्या गावी निघालेले आहेत। गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असंच काहीसं वातावरण जे आहे त्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या आपल्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं। मात्र यांच्या एका डोळ्यामध्ये हसू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहेत, कारण बाप्पाकडे ते साथ मागत आहेत की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि या सर्वांना विश्वास आहे की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आणि जे काही आनंदाचं वातावरण आहे ते पुन्हा एकदा आपल्याला दिसणार। कॅमेरा पर्सन मनीष विशासवणे, Zee24 मुंबई। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Zee24।